खासदार स्मिता वाघ यांची लोकसभेत भाजपकडून प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे। खासदार स्मिता वाघ यांची लोकसभेत प्रतोदपदी नियुक्ती झाली आहे। राजकारणात महिलांना प्रतिनिधित्व द्यावं यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे लोकसभेत भाजपचे आता दोन प्रतोद असतील, त्यातल्या एक असतील जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ। आमचे जे काही खासदार आहेत त्या सगळ्यांना कामकाजा दृष्टीने सोयीचं व्हावं आणि जर जे जे काही वेळोवेळी विषय येतील ते त्या खासदारांपर्यंत पोहोचवावे याच्यासाठी ही आमची इंटरनल व्यवस्था आहे। त्यामुळे 12 लोकांचा एक ग्रुप असं महिलांचे दोन ग्रुप केले, त्या एका ग्रुपची जबाबदारी माझ्याकडे दिली। ही भारतीय जनता पार्टीची इंटरनल व्यवस्था। त्या 12 महिला भाजप महाराष्ट्रातले अजून कोणी आहेत का खासदार? आम्ही दोघीच जणी खासदार आहोत, रक्षाताई आणि मी। रक्षाताई मंत्री असल्यामुळे त्यांचा मंत्र्यांच्या गटामध्ये समावेश याच्यात नाही आहे। त्याच्या व्यतिरिक्त छत्तीसगड आहे, राजस्थान आहे, नंतर मध्य प्रदेश आहेत, अशा साधारणतः 12 गुजरात संदर्भात किंवा महिलांच्या उपस्थितीसाठी प्रयत्न केले जातील असं पक्षांतर्गत फायदा होईल याचा? याच्यात फायदा तोट्याचा विषय नाहीच आहे। अधिवेशन काळामध्ये कामकाज करताना कामकाज सुरसुरीत व्हावं, सगळे जे काही त्या दिवसातले जे विषय आहे सगळ्या खासदारांपर्यंत पोहोचावे आणि त्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत सूचना जाव्या याच्यासाठी सुटसुटीत यंत्रणा असली पाहिजे। म्हणून 12 लोकांचा एक गट त्या ठिकाणी केला जातो आणि त्याचा एक जबाबदारी एका व्यक्तीकडे दिली जाते। त्या माध्यमातून महिलांचे दोन गट केले गेले, एका गटाची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे। कामकाज सुटसुटीत व्हावं, कामकाज नीट व्हावं, सुरळीत व्हावं आणि सगळ्यांना विषय चांगल्या पद्धतीने मांडता यावे याच्यासाठी सगळी ती व्यवस्था। म्हणजे मी नेतृत्वाचे तर नक्कीच धन्यवाद देईल की पहिल्यांदा मी खासदार म्हणून आलेले आणि एवढी मोठी जबाबदारी दिली आहे। पण संघटनेत बऱ्याच वर्षापासून काम करते, वेगळ्या पदांवर काम केलेलं आहे, तर त्या माध्यमातून मला वाटतं ही नवीन जबाबदारी एक माझ्या दृष्टीने खूप म्हणजे आनंदाचा आणि महत्वाचा विषय आहे की सगळ्या मिळून आम्ही काम करणार आणि एक कोणाला तरी मॉनिटर करायचं असतं फक्त ते जबाबदारी। जबाबदारी पद म्हणजे काय पद जरी असलं तर जबाबदारी सगळ्यांनी निभवायची। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।